नमस्कार पनीर म्हटलं तर आठवतं एखादा रेस्टॉरंटमध्ये खाल्लेली टेस्टी भाजी तीच भाजी आज आपण करतोय घरी ती आहे पनीर लबाबदार एका पॅनमध्ये अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि त्यात एक टोमॅटो आठ ते दहा काजू अर्धा इंच अद्रक सात आठ लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची लवंग चार पाच दालचिनी वेलच्या तीन चार ह्या सगळ्याला एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर थंड झाल्यावर त्याचं मिक्सर मधून वाटण करून घ्यायचं इथे मी हे वाटण करून तयार ठेवलं आहे त्याच पॅन मध्ये एक चमचा बटर आणि एक चमचा तेल घ्यायचं त्यात एक चमचा जिरं दोन तेजपत्ता एक बारीक चिरलेला कांदा हे थोडं परतून घ्यायचं त्यानंतर आपण जे वाटण केलंय ते टाकायचं त्यात दोन चमचे लाल मसाला एक चमचा जिरेपूड एक चमचा धणेपूड पाव चमचा हळद हे सगळं परतून घ्यायचं हा मसाला चांगला परतून घेतलाय त्यात वाटणाचं पाणी टाकायचं त्यात शंभर ग्राम पनीरचे तुकडे चवीनुसार मीठ गरम मसाला अर्धा चमचा हे सगळं मिक्स करा आणि झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचं कुकळी आली त्यात दोन चमचे क्रीम टाकायची आणि पुन्हा झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं शिजू द्यायची रेस्टॉरंट सारखी भाजी हवी असेल तर मेहनत तर आपल्याला करावीच लागेल पुन्हा झाकण उचलायचं वरून थोडीशी कसुरी मेथी टाकायची थोडी कोथिंबीर आणि एक चमचा लेमन ज्यूस एवढी मेहनत केल्यानंतर तयार होईल पनीर लबाबदार जी आपण रेस्टॉरंट मध्ये खाल्ली होती त्यामुळे खाताना विचार करायचा नाही कारण आपण पनीर लबाबदार खात आहोत रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू पनीर तुम्हाला आवडत असेल तर पनीरच्या याआधीही चांगल्या आणि मस्त अशा रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत त्या पण तुम्ही पाहून घ्या